बोल सर. आज सकाळी संभाजी छत्रपती संभाजी नगर वरून पादऱ्या पावट्या हा टरटर करत होता किंवा तोंडाने वास काढत होता आणि मी म्हटल्याप्रमाणे की जिथे जिथे हा चपट्या पायाच्या संजय राजाराम राऊत पाय ठेवेल तिकडे तिकडे यात ते घर तुटलेलं आहे यात तो पक्ष फुटलेला आहे किंवा त्या पक्षाचं नामोनिशान मिटलेलं आहे. स्वतःच्या मालकाची अवस्था आज ना घरका ना घाटकाची करून टाकलेली आहे. ज्या पवार साहेबांना स्वतः तो मी पवार साहेबांचा चेला आहे असं म्हणायचं त्या पवार साहेबांची काय अवस्था केली हा उभा महाराष्ट्र आणि उभा देश पाहतोय. आणि मी काही दिवसा अगोदर माझ्या ट्विटमध्ये हेच सांगितलेलं उद्धव ठाकरेंना संपवलं पवार साहेबांना संपवलं आता उरली काँग्रेस आणि काँग्रेसची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही कालपासून आणि आज साडेबाराच्या पक्षप्रवेशनंतर तुम्हाला कळले. म्हणजे पहिल्या दिवसापासून जे मी सांगतोय की ह्या चपट्या पायाच्या संजय राजाराम राऊतला कोणीही घरात घेऊ नये पक्ष कार्यालयामध्ये घेऊ नये आणि त्याचा परिणाम काय होतात हे तुम्हाला सातत्याने महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. सकाळी मोठा सांगत होता की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो किंवा आमचे देवेंद्रजी असो ह्यांनी राजकारण नासवलं पण 2019 पासून लोकमताच्या विरोधात जाऊन महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणी नासवलं तर थोडा जरा संजय राजाराम राऊतनी सकाळी आरसा पाहिला असता किंवा आपल्या मालकाला पण थोडा आरसा दाखवला असता तर नासवलं ह्या शब्दाचा दुसरा अर्थच आता संजय राजाराम राऊत झालेला आहे. म्हणून तुम्ही कितीही वालगना करा आता काय तुमच्या महाविकास आघाडी नावाचा हे जे काय फलक आहे त्याला तुम्हीच जाऊन त्याच्यावर हार टाका. कारण काय मी परत एकदा सांगतो की महाविकास आघाडी नावाचा पोपट अधिकृत पद्धतीने मेलेला आहे आणि आदरणीय चव्हाण साहेब जे लवकरच काही क्षणामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि जसं आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलंय की हे तशी सुरुवात आहे आगे आगे देखो होताय क्या म्हणून मला विश्वास आहे की आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या महाराष्ट्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं मिशन 45+ हा चौथा गेअरमध्ये आमची गाडी निघालेली आहे सुसाट निघालेली आहे आणि आता या विजय गौडदौडकडे जात असताना आमच्या रस्त्यामध्ये जे जे येतील जे जे उरतील आता काय किती उरणार हे आता येणाऱ्या काळामध्ये पाहूच पण जे जे येतील ते निस्तानाभूत होऊन जातील एवढा ठाम विश्वास व्यक्त करतो. आणि या निमित्ताने शेवटचं एवढंच सांगतो की आता उद्धवजी संपले पवारसाहेब संपले काँग्रेस संपली आता वंचित आघाडीकडे या संजय राजाराम राऊतनी आपलं लक्ष वळवलेलं आहे. गेल्या काही बैठकांमध्ये तुम्ही पाहत असाल कुठे प्रकाश आंबेडकरांच्या व्यक्तीला मिटिंगच्या बाहेर बसवायचं त्यांचा अपमान करायचा. म्हणून मी प्रकाश आंबेडकरजींना सांगेन की जे उद्धवजींना कळलं नाही जे पवारसाहेबांना कळलं नाही जे काँग्रेसला समजलं नाही ते तुम्हाला अगर वेळेत कळलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे नाहीतर तुमचेही या तिघांसारखी अवस्था हा चपट्या पायाचा पनवती संजय राजाराम राऊत करून टाकेल म्हणून यावर थोडं लक्ष घाला. धन्यवाद. अशोक चव्हाणांच्या विषयात संजय राऊत असं म्हणतायत की काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा बदलली पाहिजे. काँग्रेस शुद्धीकरणचे महात्मा गांधींचे स्वप्न होतं ते भाजपने स्वीकारलेले दिसत आहे. काँग्रेसचे लोक सोबत घेऊन भाजप काँग्रेस सोबत युती करत आहे अशा पद्धतीने भाजप 205 सुद्धा जाणार नाही. ज्यांनी 2019 पासून काँग्रेस पक्षाच्या
मांडीवर बसून 10 जनपदवर त्यांची नवीन मम्मी आहे असं सिद्ध करून टाकलंय. त्यांनी आम्हाला काँग्रेसच्या बाबतीमध्ये धडे देऊ नये. ज्या अशोक चव्हाण साहेबांच्या आदर्शवरचा आरोप त्यांना संजय राजाराम राऊतला आज दिसतो, अजितदादांवरचा सिंचनाचा आरोप आज दिसतो, हे दोघेही उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात होते, ज्येष्ठ मंत्री होते, एक तर उपमुख्यमंत्री होते. तेव्हा तुम्हाला अजितदादा एकदम लाडके असायचे, तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांचा किती मोठा काँग्रेसचा नेता आहे असे गोडवे तुम्ही दाग बसायचे. मग आज आमच्या बरोबर आल्यानंतर तुम्हाला याचं वाईट का वाटतं? मिशनवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.